ज्येष्ठ भाजपा नेते नरेंद्र मोदी यांच्या आज महाराष्ट्रात चिमूर आणि सोलापूर इथे सभा झाल्या. राज्यातली ही निवडणूक महायुतीचा विकासाचा ट्रॅक रेकॉर्ड आणि महाविकास आघाडीची खोटी आश्वासनं यांच्यातली लढाई आहे असं मोदी म्हणाले. विकासकामांवर बोलता येत नाही म्हणून काँग्रेस महायुती जातीपातीत भांडण लावत आहे असा आरोप त्यांनी या सभांमध्ये केला. महायुतीच्या जाहीरनाम्यात शेतकरी, युवा शक्ती आणि लाडक्या बहिणींसाठी तसंच राज्याच्या विकासासाठी एकाहून एक सरस संकल्प घेण्यात आले असून हा जाहीरनामा राज्याच्या विकासाची हमी बनेल असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला. त्या चिमूर इथल्या जाहीर सभेत बोलत होते. डबल इंजिन सरकार म्हणजे विकासाचा दुप्पट वेग असं सांगून गेल्या 2.5 वर्षात जनतेनं हा वेग अनुभवल्याचं पंतप्रधान म्हणाले. चंद्रपूर आणि परिसरानं अनेक दशकांपासून नक्षलवादाची झळ सोसली आहे. नक्षलवादामुळे अनेक आयुष्य बर्बाद झाली असून औद्योगिक विकासापासूनही हा विभाग वंचित राहिला होता. मात्र आपल्या सरकारनं नक्षलवादाला आळा घातल्यानं हा भाग मोकळा श्वास घेत असून नव्या नव्या संधी देखील इथं निर्माण होत आहेत. नक्षलवादानं या क्षेत्रात पुन्हा डोकं वर काढू नये यासाठी काँग्रेस आणि त्यांच्या सहकाऱ्यांना संधी देऊ नका असं आवाहन पंतप्रधानांनी केलं. राज्यातल्या शेतकऱ्यांचं काँग्रेस आणि आघाडीनं मोठं नुकसान केल्याचं सांगून जलयुक्त शिवार सारख्या योजना त्यांनी रोखल्याचं स्मरण पंतप्रधानांनी करून दिलं. महाविकास आघाडीनं राज्याच्या विकासाला खेळ घालण्याचं काम केलं. विकास कामं रखडत ठेवणं यात काँग्रेस तरबेज असल्याची टीका त्यांनी केली. विदर्भातल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी सोयाबीन उत्पादकांना एकरी 5,000 रुपयांची मदत केल्याचं त्यांनी सांगितलं. साथियों, हमारी सरकार सोयाबीन किसानों को संकट से उबारने के लिए भी आर्थिक सहायता दे रही है. सोयाबीन किसानों को अलग से 5,000 रुपये दिए जा रहे हैं. महायुति की सरकार ने सोयाबीन का न्यूनतम समर्थन मूल्य 6,000 प्रति क्विंटल करने का भी वायदा किया है. हमने प्याज निर्यात शुल्क को भी कम किया है ताकि हमारे किसान भाइयों की आय बढ़े. काँग्रेस आदिवासी समाजाला जाती जातींमध्ये विभागत कमजोर करू इच्छिते असा आरोप करत त्यांनी विरोधकांवर टीका केली. काँग्रेसच्या षडयंत्राची शिकार होऊ नका, एकजूट राखाल तर सुरक्षित राहाल असं सांगून एक रहेंगे तो सेफ रहेंगे याचा पुनरुच्चार पंतप्रधानांनी केला. एकजूट राखली नाही तर काँग्रेस आरक्षण काढून घेईल असंही ते म्हणाले. गेल्या 10 वर्षात सोलापूर परिसराचा विकास करण्याची संधी आपल्याला मिळाली आहे असं मोदी म्हणाले. सोलापूरमध्ये सिंचनाच्या योजना आणल्यामुळं दुष्काळी भागात भूजल स्तर वाढल्याचं त्यांनी सांगितलं. ऊस उत्पादकांना चांगला दर, इथेनॉल निर्मिती अशा विषयांचा त्यांनी उल्लेख केला. सोलापूर चादरी आणि गणवेश उद्योगाच्या विकासासाठी सरकार करत असलेल्या कामांची त्यांनी माहिती दिली. सोलापुरी की चादरें पूरे देश में प्रसिद्ध है. देश में यूनिफॉर्म की बात आती है तो सोलापुर का नाम सबसे ऊपर होता है. यहां पीढ़ियों से सिलाई करने वाले कई परिवार हैं, लेकिन कांग्रेस की सरकारों ने उनकी कभी चिंता नहीं की. हमारी सरकार ऐसे साथियों का जीवन बदलने के लिए पीएम विश्वकर्मा योजना चला रही है. इस योजना पर 13,000 करोड़ रुपए से ज्यादा खर्च किए जा रहे हैं. हम महाराष्ट्र में टेक्सटाइल पार्क बनवा रहे हैं. इससे सोलापुर के टेक्सटाइल उद्योग को भी फायदा होगा. महाराष्ट्राला एक विकासाभिमुख आणि स्वच्छ सरकार हवं आहे. वंचितांचा अधिकार अबाधित ठेवणारं सरकार हवं आहे. काँग्रेसला मात्र गरिबांचं आरक्षण संपवायचं आहे. गेल्या अनेक वर्षांपासून काँग्रेसची आरक्षणविरोधी भूमिका कायम असल्याचा आरोप त्यांनी केला. महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल काय येणार आहेत याचं उत्तर या दोन्ही सभांना उपस्थित असलेला विशाल जनसागर देत असल्याचं पंतप्रधान म्हणाले.